नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत। आताच एका स्नेक रेस्क्यू साठी कॉल आलेला आहे। वैजापूर मध्येच माझ्या शहरात शाळा आहे मुलांची, जिल्हा परिषद तिथल्या मुख्याध्यापकांचा मला कॉल आलेला आहे का वरतींनी एक जाड साप बघितलेला आहे म्हणून। तर माझ्या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब नक्की करा। तर चला बघूया कोणता साप। कोणता वाटतो प्रतिभू? खुर्ची दाम एक तो इकडे जाऊन कॅमेरा मारतो। सांगता येत नाही, पडला जर खाली ना इकडेच पडून जाऊ आपल्या साईड। कारण की सांगता येत नाही ते काढलं 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 मोठे मोठे खुर्ची ओके बापरे जास्त वाढता येत नाही आम्हाला, कारण ते जखमी होतात ना त्याच्यामुळे ना। त्यानंतर काय आलं काय यांचं कमाल मला लागले चल काय अडचण थकलो तू राग टचलाय ते बापरे एवढं सोडून येईना। आला 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 जीव सोडून राहतो जीव सोडून राहिलो तो आला मोठा आहे ते मोठा आहे कातीनवर बी आलेला आहे तो कुंका मारतोय सध्या शिटलेला आहे ना। त्याला काढलो मग कुठं चिपळून मार मार कुठं बापरे मोठा आहे काळी पिशू काळी काय नेमकं ते दामी नाही का नागे या ना जवळ जवळ काय अडचण या इकडे जवळ कातीनवर येईल 100% तो कातीनवर आलेले पप्पू थोडी इकडे घेऊन माझ्याकडे तिकडे पब्लिकडे मारायचं पब्लिकडे मारेन मी नाही धामन आहे धामन धामन त्याला मराठी मध्ये धामन इंग्लिश मध्ये रॅट स्नेक उंदीर खाणारा साप शेतकऱ्यांचा मित्र एवढं घाबरायचं नाही 13-13 फुटापर्यंत वाढतो। आता किती अजून साधारण आणि नाक झाला हे झालं थोडं भिंतीवर चालत भिंतीवर ठीक आहे एक नंबर हाँ
घाबरायचं नाही याला, चावलं ना तरी काही होणार नाही, इंजेक्शन घेऊन टाकायचं फक्त. पीटीचं इंजेक्शन आज घेतलं तरी चालतं, उद्या घेतलं तरी चालतं. धामन धामीन नाही धामन दिसला सगळ्यांना कळायला लागेल विचारायचं कोणाला. ओके ओके काही नाही काही नाही. पाणी आहे का आत द्यायला? हो आहे.